सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एप्रिलपासून महामार्गापासून पाचशे मीटरच्या आतील बियर बार परमिट रेस्टॉरंट देशी आणि विदेशी दारू विक्री बंद झाली पण संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गाच्या दुतर्फा स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बियर देशी आणि विदेशी दारू मूळ किंमतीच्या तिप्पट आणि चौपट रकमेला विकली आहे संगनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर आढाओढा परिसरात भरवस्तीमध्ये राजरोसपणे दारू विक्री केली जात असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आपण पाहताय भरवस्तीमध्ये सकाळी सकाळी या ठिकाणी दोन जण राजरोस बाहेर खुर्चीवर बसून पिशवीमध्ये दारू विकत आहेत येथे येणारे ग्राहक पिशवीतून दारू घेऊन शेजारी असलेल्या घरासमोर असलेल्या थंड पाण्याच्या जारमधून पाणी घेऊन दारू पित आहेत नंतर तेथे बसलेल्या इसमास देशी दारूचे ऐंशी रुपये देतोय येथे बरेच जण दारू पिताना दिसत आहेत यासाठी काचेच्या ग्लासऐवजी स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पिली जाते विश्वासाच्या जुन्या ग्राहकालाच दारू विकली जात असून अनोळखी व्यक्तीला मात्र दारू नसल्याचं सांगण्यात येतं बहुतेक ठिकाणी पोलीस तात्पुरती कारवाई करून पुन्हा जैसेथे दारू विक्री सुरू होते महामार्गापासून पाचशे मीटरच्या बाहेर दारू विक्री केली जात असून बंदी नावालाच दिसत आहे बंदी असल्याने दारूच्या किमतीमध्ये वाढ झाली असून मागील ती किंमत ग्राहक देतोय केवळ कायदा करून उपयोग काय तर त्याची अंमलबजावणी गरजेची आहे इथे कुंपणच शेत खाताना दिसतंय कायदे केवळ नावालाच असून कायद्याचे रक्षक इथे भक्षक झाले आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे महामार्गालगतची दारू विक्री थांबवून कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसनॅन मीडिया संगमनेर